नमस्कार मित्रांनो, सफरनामा विद मधुरा या यूट्यूब चॅनलमध्ये मधुरा तुमचं खूप खूप स्वागत करते. आणि आज आपण स्पेशल फूड ब्लॉग बनवण्यासाठी आलो आहोत, मनपसंत कॅफे आईस्क्रीम या ठिकाणी भेट देण्यासाठी. आईस्क्रीम म्हणलं की लहान बाळांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतं, आणि फालुदा म्हणलं की वाव वाव वाव, खूपच भारी. तर आज आपण इथला स्पेशल फालुदा कसा आहे ते ट्राय करणार आहोत. चला मग तर आजच्या फूड ब्लॉगच्या सफरनाम्याला सुरुवात करूयात. मनपसंत कॅफे आईस्क्रीम हे झेड कॉर्नरवरील DS तुपे फूड कॉर्नर समोरील मांजरी मुंडवा रोडवरती आहे. म्हणजे मांजरीपासून अगदीच काही अंतरावर आणि मुंडव्यापासून सुद्धा काहीच अंतरावर आहे. तर चला मग पाहूया स्पेशल फालुदा कसा बनवला जातो. फर्स्टली जम्बो ग्लासमध्ये तुमच्या आवडत्या फ्लेवरचं आईस्क्रीम ॲड केलं जातं. मी आहे तो चॉईस केला फ्लेवर की आईस्क्रीम आणि अमेरिकन नट्स मिक्स फ्लेवर आहे. त्यानंतर सेवया ॲड केल्या जातात. शेवयानंतर त्याच्यामध्ये सब्जाचं बी भिजवलेले आहे ते ॲड केले जातात. त्याच्यानंतर मस्त मस्त गोड गोड गुलकंद ॲड केलं जातं. त्यानंतर गार्निशिंगसाठी कलरफुल लिक्विड शुगर सिरप ॲड केलं जातं, जे खूपच टेस्टीसुद्धा असतं. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या रंगाचं ॲड केलं जातं, जेणेकरून गार्निशिंगसुद्धा छान होतं. त्यानंतर ॲड केलं जातं सिक्रेट स्पेशल शेक, जे बदामाचं आणि दुधाचं बनलेलं असतं, जे खूपच टेस्टी लागतं. तुम्ही बघू शकता त्याचा थिकनेस किती घट्ट आहे ते, आणि त्याचा टेस्टसुद्धा छान लागणार आहे. आता हळूहळू फालुदा आपला बनत आलेला आहे. त्याच्यामध्ये आता फ्लेवर्ड आईस्क्रीम परत एकदा वरून ॲड करायचं आहे. तुम्हाला हव्या त्या फ्लेवरचं आईस्क्रीम तुम्ही चूज करू शकता, आणि तुम्हाला हव्या त्या फ्लेवरच्या आईस्क्रीमचा तुम्ही स्पेशल फालुदा तुम्हाला बनवून दिला जातो. त्यानंतर टूटी फ्रुटीचं गार्निशिंग केलं जातं. त्यानंतर त्याच्यामध्ये चेरी ॲड केली जाते. आणि फायनली स्पेशल कलरफुल सिरप पुन्हा एकदा ॲड केलं जातं, टेस्टसाठी सुद्धा आणि गार्निशिंगसाठी सुद्धा. त्यानंतर ॲड केले जाते बदामाचे काप, जे क्रश केलेले आहेत बारीक. अशा तऱ्हेने स्पेशल फालुदा तयार झालेला आहे. तर लवकरच आपण ह्याची टेस्ट घेणार आहोत. आता अभिषेक दादा खूप बिझी आहेत, पण एक 4-5 प्रश्नांची उत्तरं त्यांना द्यायला सांगूयात आपण. अभिषेक दादा मला सांगा, फालुद्या व्यतिरिक्त अजून काय काय मिळतं इकडे? फालुद्या व्यतिरिक्त बदाम शेक, अंजीर शेक, कुल्फी, कॉर्न सॉफ्टी, कॉर्नेटो. अरे बापरे, अरे वा, खजानच आहे मग इकडे तरी. रोज किती कप फालुदा बनवतो दादा? 100-200 फालुदा. अरे बापरे. आणि आपल्या ब्रांचेस किती आहेत, कुठे कुठे आहेत? सध्या तरी 2 आहे. अच्छा. एक दिल्ली आणि एक किशननगरला. अजून प्रोसेस चालू आहे. अच्छा, केशवनगरला याच रोडला पुढे का? हो. ओके. तुम्ही आईस्क्रीम घरी बनवता स्वतः? कोण बनवतं? मोठे बंधू बनवतात. अच्छा. आपलं टायमिंग काय आहे दादा? 7 ते 12. अच्छा. आणि दिवसभर ही बनवायची प्रोसेस असते सगळं. चला अभिषेक दादा, तुम्ही तुमचा महत्त्वाचा वेळ आम्हाला दिला, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. खूप खूप थँक्यू. पुन्हा एकदा भेटते आपण. हो, नक्की नक्की. जर तुम्हाला फालुदा, कुल्फी, आईस्क्रीम हे सर्व खाण्याची आवड असेल, तर तुम्ही मुंडवा मांजरी रोडवरील मनपसंत कॅफे आईस्क्रीमला भेट देऊ शकता. तर आता फालुदा रेडी आहे स्पेशल असलेला, तर तो आता आपण ट्राय करतोय. केदार ट्राय करतायत फर्स्ट टाइम, तर आपण आज केदारचाच रिव्ह्यू घेऊया की त्यांना कसा वाटला. ॲक्च्युली खूप गर्दी आणि ट्रॅफिक असल्या कारणाने मी केदारचा आवाज रेकॉर्ड करू शकले नाही. फालुदा खाऊन केदारने रिव्ह्यू दिला आहे की त्यांना फालुदा खूप टेस्टी वाटला, खूप छान वाटला. ॲक्च्युली इथे गर्दी खूप आहे, त्यामुळे तुम्हाला माझ्या कदाचित आवाज येणार नाही. पण मला सांगायचं असं आहे की फालुदा आम्ही ट्राय केलेला आहे आणि खूप मस्त आहे. आणि ॲक्च्युली
मी जो ट्राय केला आहे माझा इथला फेवरेट ऑल टाइम जो अमेरिकन नट्स आणि स्ट्रॉबेरी फ्लेवर आहे तो स्पेशल फालुदा ट्राय केलेला आहे. आता उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे आम्ही वारंवार इकडे व्हिजिट करत राहतो आणि माझं फेवरेट ठिकाण आहे हे आईस्क्रीम आणि फालुदा खाण्याचं. तर मित्रांनो, तुम्हाला हा कूल असा फूड ब्लॉग कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि पाहत राहा सफरनामा विथ मधुरा. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये नवीन सफरनामा घेऊन. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. जय महाराष्ट्र.